विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य हा प्रश्न आपण अभ्यासत आहोत. मागील लेक्चरला आपण भारतीय राज्यघटनेची सुरुवातीची जी काही पाच वैशिष्ट्ये आहे ही पाच वैशिष्ट्ये बघितलेली होती. आज आपण राहिलेली जी काही वैशिष्ट्ये आहे ती बघणार आहोत. तर यामधले जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. तसं मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची जी काही मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहे, तर त्या मार्गदर्शक तत्वांबरोबरच भारतीय नागरिकांनी काही मूलभूत कर्तव्य करायचे आहे, तर ते सुद्धा भारतीय नागरिकांवरती एक बंधनकारक केलेली आहे. त्या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचाही समावेश केलेला होता. सुरुवातीच्या कालखंडामध्ये हा समावेश केलेला नव्हता. घटनाकारांनी नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले होते सुरुवातीला, त्यावेळी नागरिकांनी मूलभूत अधिकाराचा उपभोग घेताना काही कर्तव्य पार पाडावीत असे घटनाकारांनी गृहीत धरलेले होते. म्हणून सुरुवातीच्या कालखंडामध्ये घटनाकारांनी मूलभूत कर्तव्य दिलेले नव्हते. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहे राज्याकडून, त्या अपेक्षा तर सरकार पूर्ण करतच होत, परंतु आपण राज्याकडून काय अपेक्षा करतो, याचबरोबर आपण राज्यासाठी काय करतो याचाही एक विचार करण्याची गरज या निमित्ताने आलेली होती. म्हणूनच 1976 साली 42वी घटना दुरुस्ती करून भारतीय घटनेमध्ये 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. त्यानंतर 2002 घटना दुरुस्तीनुसार 11 जे शैक्षणिक शिक्षण संदर्भात मूलभूत कर्तव्य आहे की पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावं, अशी मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला. त्यामध्ये पहिलं जे काही मूलभूत कर्तव्य आहे तर ते म्हणजे राज्यघटनेचे पालन करणे, राज्यघटनेतील आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर राखणे, आपल्या स्वातंत्र्य लढ्याला ज्यामुळे स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्याचे पालन करणे, त्याचबरोबर भारताची सार्वभौमता, एकता यांचे सन्मान, यांचा सन्मान करून त्याचे संरक्षण करायचं आहे, त्यावर आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करायचे, राष्ट्रीय सेवा बजवायची आहे, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, वर्गीय भेदभाव न बाळगता सर्व भारतीय जनतेत ऐक्याची व बंधुभावाची भावना वाढीस लावणे, त्याबरोबर आपल्या संमिश्र संस्कृतीचा जो काही वारसा आहे तो मौल्यवान मानून त्याचं जतन करणे, जंगले, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करणे, शास्त्रीय दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी, सुधारणावाद यांचा विकास करणे, सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे, राष्ट्र यशाच्या व प्रगतीच्या शिखराकडे जाईल अशी सतत वाटचाल करेल असं एक प्रत्येकाने यासाठी पराकाष्ठेने प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर 11 जे मूलभूत कर्तव्य ते म्हणजे भारतीय सर्व नागरिकांनी आपले जे काही पाल्य आहेत, मुलं आहेत, त्यांना शाळेमध्ये पाठवायचे. अशा प्रकारची 11 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ही एक वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं आहे. त्यानंतर राज्याच्या मार्गदर्शक धोरणाची तत्वे या संदर्भात आपण अभ्यास केलेला आहे. मागील लेक्चरला या संदर्भात सांगितलेलं आहे. यानंतर संसदीय शासन पद्धती, तुम्हाला मगाशी सांगितलेच आहे की इंग्लंडकडून आपण संसदीय स्वरूपाची शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर संसदेचे दोन सभागृह असतील, लोकसभा आणि राज्यसभा. ह्या लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होईल तर अशा बहुमत प्राप्त पक्षाचा सरकार स्थापन होईल आणि संसदेमध्ये सर्व जनतेचे जे काही अडीअडचणी असतील, तक्रारी असतील, गाऱ्हाणे असतील या संदर्भात सर्व चर्चा होतील, कायदे होतील, अशी ही संसदीय शासन पद्धती त्याला म्हणतात. आणि संसदेचा जो काही नेता असेल तो पंतप्रधान असणार आहे, इथं काही राजेशाही नसणार आहे, असली संसदीय शासन पद्धती. म्हणजे या भारतीय राज्यघटनेने संसदीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. घटनाकारांनी इंग्लंडच्या घटनेनुसार भारतीय राज्यघटनेत संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे.
परंतु इंग्लंडच्या संसदीय पद्धतीचा पूर्णपणे तंतोतंत स्वीकार केलेला नाही. राष्ट्रपती, राष्ट्रपतीचे आणीबाणीविषयक अधिकार अशा काही गोष्टींबाबत भारतीय संसदीय पद्धतीचे वेगळेपण आहे. भारतीय संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे, भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे असा स्पष्ट उल्लेख भारतीय घटनेत आढळत नाही. तरी पण कार्यकारी मंडळाविषयी केलेल्या तरतुदी पाहिले असता भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे असे म्हणता येईल. भारतीय घटनेचे 74 व 75 कलमात पंतप्रधान व मंत्रिमंडळ याविषयी तरतूद आढळते. भारताच्या लोकसभा या कनिष्ठ गृहात ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनून तो आपले मंत्रिमंडळ निर्माण करतो. पंतप्रधान आपल्या सर्व मंत्र्यांसह संयुक्तरित्या लोकसभेला नेहमी जबाबदार राहत असतो. लोकसभेने जर मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत केला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिमंडळातील सर्व मंत्री संसदेचे सदस्य असतात. अशा प्रकारची संसदीय शासन पद्धती भारताने स्वीकारलेली आहे. केंद्र सरकारप्रमाणेच घटक राज्यांची सरकारे संसदीय शासन पद्धतीचीच आहे. भारतात पंतप्रधान हा वास्तववादी सत्ता प्रमुख आहे आणि राष्ट्रपती नामधारी प्रमुख आहे. इंग्लंडचा राजाप्रमाणे भारताच्या राष्ट्रपतीचे पद नामधारी असले तरीही भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणी संबंधीचे विशेष अधिकार दिलेले आहेत. भारतात संसद सार्वभौम आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयाला पुनर्विलोकनाचा अधिकार दिल्यामुळे संसदेच्या कायदा निर्मितीच्या कार्यावरही काही प्रमाणात मर्यादा पडलेली आहे. एकंदरीत भारतीय शासन पद्धतीवरती इंग्लंडच्या संसदीय शासन पद्धतीचा व अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीचा प्रभाव पडलेला दिसतो. घटनाकारांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीमधील चांगल्या तरतुदींचा स्वीकार केलेला आहे, तसेच इंग्लंडमधील काही तरतुदींचाही स्वीकार आपण केलेला आहे. भारतात आतापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या, जी काही संसदीय मंत्रिमंडळी सत्तेवर आली, त्या आल्याच्या याच्यावरून प्रक्रियेवरून आपल्याला भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे हे आपल्याला पूर्णपणे दिसून येईल. म्हणजे ही संसद हीच सर्वोच्च कायदे करणारी यंत्रणा असणार आहे, संस्था असणार आहे. संसदेमध्ये ज्या पक्षाला, म्हणजे विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होतो त्याच बहुमत प्राप्त पक्षाचं सरकार सत्तेवर येत असतं. म्हणजे सरकार विरोधामध्ये जो अविश्वासाचा ठराव दाखल केला जातो तो सुद्धा संसदेमध्येच दाखल केला जातो. म्हणजे संसदेचं जे एक सभागृह आहे, कनिष्ठ सभागृह लोकसभा, तर ह्या लोकसभेमध्ये जर ह्या मंत्रिमंडळाने अविश्वास ठराव जो आहे तर हा गमावला, विश्वास जर गमावला संसदेच्या लोकसभेच्या सदस्यांचा, तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो. भारतामध्ये असं अनेक वेळेस झालेलं आहे. जनता दलाची राजवट असताना 1977 पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय. 1989-90 जे जनमोर्चा आघाडी, राष्ट्रीय मोर्चा आघाडीचं सरकार होतं, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. VP सिंग, विश्वनाथ प्रताप सिंग असेल, IK गुजराल, HD देवेगौडा, अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारवरती लोकसभेमध्ये अविश्वास ठराव मंजूर झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे संसदीय शासन पद्धती आपण अतिशय पारदर्शीपणे, प्रामाणिकपणे राबवत आहोत. ही एक भारताच्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर स्वतंत्र न्यायमंडळ किंवा स्वतंत्र न्याय पद्धती हे एक भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने न्यायमंडळाचे स्वातंत्र्य व श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे. न्यायालयीन स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यघटनेत खास तरतूद करण्यात आलेली आहे. न्यायाधीशांच्या नेमणुका, त्यांच्या अधिकारांची शाश्वती, वेतन, भत्ते इत्यादी विषयक तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. भारतात न्यायदान पद्धती ही एकेरी स्वरूपाची आहे. न्यायमंडळ सर्वोच्चपदी आहे, तर ते म्हणजे न्यायमंडळाचे सर्वोच्चपदी सुप्रीम कोर्ट आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालय आहे. त्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कनिष्ठ न्यायालय किंवा त्याला दुय्यम न्यायालय असे म्हणतात. अशी एकेरी स्वरूपाची रचना तिथे केलेली आहे. भारतीय न्यायव्यवस्थेचं जे कार्य आहे ते स्वतंत्रपणे चालते. कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळ या दोघांपासूनही हे न्यायमंडळ पूर्णपणे स्वतंत्रपणे आपल्या न्यायदानाचं काम पार पाडत असतं. कार्यकारी मंडळ
न्यायाधीशांच्या नेमणुका करते तर अकार्यक्षम अपात्र न्यायाधीशांना पदच्युत करण्याचा अधिकार कायदेमंडळाला दिलेला आहे. भारतीय घटनेने दिलेले मूलभूत अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच घटनेतील तत्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही न्यायालयीन न्यायमंडळावरती आहे. न्यायालयीन स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी घटनाकारांनी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे किंवा त्याची दक्षता घेतलेली आहे. न्यायमंडळाचे कायदे मंडळावर व कार्यकारी मंडळावर काही प्रमाणात नियंत्रण असते. त्यासाठी घटनेने सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकनाचाही अधिकार दिलेला आहे. म्हणजे कायदे मंडळाने मंजूर केलेले कायदे आणि कार्यकारी मंडळाने काढलेले जे काही वटहुकूम असतील तर ते घटनेशी सुसंगत नसतील तर असे कायदे रद्दबातल करण्याचा अधिकार हा न्यायमंडळाला आहे. म्हणजे न्यायमंडळावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणून पाहिजे ते कायदे सरकार राबवू शकत नाही किंवा कायदे मंडळ कुठलेही कायदे करू शकत नाही. हे सगळ्यात मोठं वेगळीपण आहे. म्हणजे कायदे मंडळापासून कार्यकारी मंडळापासून न्याय मंडळ आपलं कार्य निपक्षपाती पद्धतीने पार पाडत असतं. हे एक वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं राहिलेलं आहे. त्यानंतर प्रौढ मताधिकार, ही सुद्धा सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ज्या अधिकारामुळे भारतीय जनता खऱ्या अर्थाने मालक बनली, देशाचा मालक बनली, तर ते जे तत्व आहे ते म्हणजे प्रौढ मताधिकाराचं ते तत्व आहे. तर यामध्ये भारतीय राज्यघटनेने प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. भारताने प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धती स्वीकारली असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्रौढ मताधिकार देणं क्रमप्राप्त ठरले. ब्रिटिश राजवटीत भारतीयांना मतदानाचा अधिकार मर्यादित स्वरूपात दिलेला होता. 1935 जो काही कायदा आला त्या कायद्यानुसार फक्त 14% लोकांना मतदानाचा अधिकार होता. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यावेळी जी राज्यघटना लिहिली गेली त्या राज्यघटनेमध्ये 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुष नागरिकाला मतदान देण्याचा अधिकार दिलेला होता. तर वास्तविक भारतामध्ये निरक्षरतेचे 80% प्रमाण होते. संपत्ती शिक्षणाशी कोणतीही अट न घालता 21 वर्ष वयाची अट लावून प्रौढ मताधिकार देण्याचं धाडस भारतीय घटनेने केलेले होतं. देशातील प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला राज्य कारभारात सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हा अधिकार देण्यात आलेला आहे. अशिक्षित लोक सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार योग्य प्रकारे बजावू शकतील असे मत घटना परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केलेलं होतं. आतापर्यंत झालेल्या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये यात जनतेने हिरिहिरीने सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे प्रौढ मताधिकार हा उपयुक्त ठरलेला आहे असंच आपल्याला म्हणता येईल. पण 1989 साली 61वी घटना दुरुस्ती करून मतदारांच्या वयाची अट 18 वर्ष करण्यात आलेली आहे. म्हणजे आता इथून पुढे म्हणजे 1989 पासून 18 वर्ष पूर्ण करणारे सर्व स्त्री पुरुष हे भारताचे जे काही नागरिक आहे तर ते मतदान करतील, मतदानाचा त्यांना अधिकार असणार आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ही जी वयाची अट आहे ती 21 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व स्त्री पुरुष नागरिकांना असा हा मताधिकार देण्यात आलेला होता. हे एक प्रकारचं फार मोठं क्रांतिकारक पाऊल भारताने स्वीकारलं होतं. कारण आपण लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका होणं क्रमप्राप्त आहे. निवडणुकीसाठी मतदान होणं गरजेचं आहे. मतदान करण्यासाठी जनतेला अधिकार असणं गरजेचं आहे. पण हा मतदानाचा अधिकार कुणाला द्यायचा यामध्ये अनेक विचारवंतांमध्ये नेत्यांमध्ये मतभेद असायचे. इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये किंवा इतर राष्ट्रांमध्ये लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. तिथं की भारताच्या आधी लोकशाही होती तिथं सर्व लोकांना असा प्रौढ मताधिकार देण्यात आलेला नव्हता. ठराविक लोकांनाच तो मताधिकार दिला. म्हणजे श्रीमंत व्यक्ती जे कर भरतात असे किंवा जे सुशिक्षित आहेत अशा लोकांना स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. पण भारताने मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर लगेचच कुठलाही भेदभाव न करता फक्त वयाची 21 वर्ष ही अट ठेवली, नंतर ती 18 केली. एवढी अट वगळता कुठल्याही जात धर्म शिक्षण याचा कुठलाही अट न ठेवता सर्वांना प्रौढ मताधिकार दिला. तर हा मताधिकार देणं म्हणजे एक प्रकारे लहान मुलाच्या हातामध्ये पिस्तूल देण्यासारखं आहे अशा प्रकारची भूमिका काही विचारवंतांनी घेतलेली होती. आंबेडकर म्हणतात की निरक्षर लोक आहे, म्हणजे भारतात त्यावेळेस 80% जास्त लोक निरक्षर होते. अशा निरक्षर लोकांना मतदानाचा अधिकार देणं जरा आत्मघातकीपणाचं लक्षण ठरणार होतं. तरी सुद्धा भारतीय घटना समितीच्या सर्व सदस्यांनी
भारतीय जनतेवर हा एक प्रकारचा विश्वास टाकलेला आहे की भारतीय जनतेला जरी निरक्षर जरी असतील, अशिक्षित जरी असेल, त्यांना राजकीय सहभागाची किंवा काही परंपरा असेल, ती परंपरा जरी नसेल तरी सुद्धा ह्या जनतेला हा अधिकार दिल्यानंतर ते निश्चितपणे प्रामाणिकपणाने आपले ह्या अधिकाराचा वापर करतील आणि राष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीनेच ते ह्या अधिकाराचा वापर करतील असा एक विश्वास या घटनाकारांनी या भारतीय जनतेवरती टाकलेला आहे. आणि भारतीय जनतेने या हा जो काही विश्वास आहे हा आतापर्यंतच्या निवडणुकीच्या जर अवलोकन केलं तर निश्चितपणे सार्थ ठरवलेला आहे असंच म्हणता येईल. थोड्याफार प्रमाणामध्ये काही गैरप्रकार आहेच नाही म्हणता येणार नाही, पण तरी सुद्धा ह्या जनतेने आपला जो काही अधिकाराचा वापर करून आपल्या पसंतीचं सरकार इथं आणलेलं आहे. त्यामुळे हा प्रौढ मताधिकार भारतीय राज्यघटनेचं एक वेगळेपण आहे. कारण इंग्लंड अमेरिकेमध्ये तर 20व्या शतकाच्या 1920 नंतर इंग्लंड अमेरिकेमध्ये ह्या स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. स्वातंत्र्य होऊन त्यांना लोकशाहीचा स्वीकार करून तर खूप सारे वर्ष झालेली होती. लोकशाही होती पण प्रौढ मताधिकार नव्हता. न्यूझीलंड राष्ट्र असेल यांनी 1893 मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. जगभरातील भारताच्या आधी ज्या ज्या राष्ट्रांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था अस्तित्वात होती परंतु प्रौढ मताधिकार दिलेला नव्हता, भारताने मात्र ज्या दिवशी लोकशाहीचा स्वीकार केला त्याच दिवसापासून प्रौढ मताधिकार भारतातील सर्व नागरिकांना दिला. यामध्ये कुठल्याही प्रकारचा जात धर्म लिंग वंश याचा कुठलाही भेदभाव केलेला नाही. हे सगळ्यात मोठं वेगळेपण हे भारतीय राज्यघटनेचं आहे. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे एकेरी नागरिकत्व व एकच राज्यघटना. भारतीय राज्यघटनेने एकेरी नागरिकत्वाचा पुरस्कार केलेला आहे. घटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या तरतुदी सांगितलेल्या आहेत. अमेरिकेतील जी काही राज्यघटना आहेत ह्या राज्यघटनेमध्ये दुहेरी नागरिकत्वाचा पद्धतीचा पुरस्कार केला आहे, पण भारतामध्ये मात्र दुहेरी नागरिकत्वाची पद्धत नाही. घटक राज्याचे नागरिकत्व वेगळे आणि संघ राज्याचं नागरिकत्व वेगळं अशी तरतूद भारतामध्ये नाही, ती अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे भारतात एकेरी अशी नागरिकत्वाची पद्धत स्वीकारली आहे. कारण भारतामध्ये विविध जातीचे धर्माचे भाषांचे लोक राहतात आणि जर असं दुहेरी नागरिकत्व ठेवलं असतं तर राष्ट्रीय ऐक्याचा प्रश्न इथं निर्माण झालेला असता. प्रत्येक व्यक्तीला मग ती कोणत्याही प्रदेशात राहणारी असो, वेगवेगळ्या जाती कुठल्याही जातीचे असो धर्माचे असो, ती राष्ट्राची नागरिक आहे असं तिथं अपेक्षित आहे. त्यानंतर जी काही राज्यघटना आहे तर ती संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना निर्माण केलेली आहे. अमेरिकेमध्ये संघ राज्याची राज्यघटना वेगळी, घटक राज्याची राज्यघटना वेगळी अशी दुहेरी राज्यघटनेची पद्धत आहे, परंतु भारतामध्ये मात्र घटक राज्यांसाठी वेगळी राज्यघटना निर्माण केलेली नाहीये. हे एक वेगळेपण आहे. कारण घटक राज्यांसाठी वेगळी नागरिकत्व राज्यघटना निर्माण करणं किंवा नागरिकत्व देणं म्हणजे फुटीरतावादाला चालना देण्यासारखं होतं. तर भारतामध्ये मगाई सांगितलं खूप सारे जातीभेद धर्मभेद होते, ते फुटीरतेला अधिक चालना मिळू शकते म्हणून भारताने एकेरी नागरिकत्व आणि एकच राज्यघटना याचा पुरस्कार केला आहे. त्यानंतर दुसरं पुढचं वैशिष्ट्य आहे की द्विगृही कायदेमंडळ भारतीय राज्यघटनेने स्वीकार केलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की संघ राज्यासाठी एक संसद असेल आणि राष्ट्रपती व राज्यसभा आणि लोकसभा मिळून ती बनली जाणार आहे संसद. या संसदेचे 2 सभागृह असतील. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह, यामध्ये 250 सभासद असतील आणि त्यापैकी 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपतीकडून होईल की ज्या लोकांनी साहित्य कला शास्त्र समाजसेवा शेती इत्यादी क्षेत्रात ह्या व्यक्तींनी काही उल्लेखनीय कामगिरी केली असेल ते नामवंत व्यक्ती असतील अशा लोकांची. बाकीचे जे काही सदस्य आहे 238 उरलेले तर ते घटक राज्यांचे जे काही विधानसभा आहे त्या विधानसभांच्या सदस्यांच्या माध्यमातून ते निवडले जातील. त्यानंतर लोकसभा सदस्य असेल दुसरं सभागृह जे आहे कायदेमंडळाचं तर ते कनिष्ठ गृह म्हणून ओळखलं जाईल. या गृहामधील सदस्यांची निवड ही जनतेद्वारे गुप्त व प्रत्यक्ष मतदान पद्धतीने केली जाते. त्यात 545 सदस्य असतात, 552 असावी असं म्हटलंय
परंतु सध्या 545 सदस्य आहे. ह्या लोकसभेची मुदत 5 वर्ष असते. लोकसभा 5 वर्ष संपले की लोकसभा बरखास्त होते, पुन्हा नव्याने निवडणूक होतात. ज्या लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होईल तर त्या पक्षाचा नेता पंतप्रधान बनतो, त्या पक्षाचं सरकार स्थापन होतं. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभागृह आहे, ते काही कधी बरखास्त होत नाही. ते दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य नियुक्त होतात, तेवढे ते निवृत्त पण होत असतात. अशा पद्धतीने भारताचं जे काही राज्यव्यवस्थेचं स्वरूप जे आहे, ते 2 गृह त्यामध्ये असतील असं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जे काही अल्पसंख्याक आहे, जे काही मागासवर्गीय आहे, त्या लोकांना सुद्धा विशेष सवलती भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहे. भारतात सामाजिक न्याय व समता प्रस्थापित होण्यासाठी करण्याच्या त्या उद्देशाने घटनाकारांनी अल्पसंख्याक जाती जमातींसाठी, मागासलेल्या वर्गासाठी काही खास तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. विधिमंडळामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी खास जागा राखून ठेवल्या आहेत. लोकसभेमध्ये अनुसूचित जातींसाठी 70 आणि अनुसूचित जमातींसाठी 42 जागा राखीव ठेवलेल्या आहेत. घटक राज्यांच्या कायदेमंडळातही राखीव जागांची तरतूद करून ठेवलेली आहे. केंद्र सरकार व घटक राज्य सरकार यांच्यामध्ये यांच्या सरकारच्या ज्या काही नोकऱ्या आहेत, त्या नोकऱ्यांमध्ये सुद्धा मागासलेल्या जाती असतील त्या जातींना एक विशेष सवलत देऊन त्यांना आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये आर्थिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने काही चौकशीचे आयोग नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. जे काही मागास असेल, जे काही वर्षानुवर्षे त्या समाजापासून विकासापासून अशा दूर राहिलेल्या ज्या काही जमाती आहेत, तर ह्या जमातींना, ह्या जातींना खास विशेष सवलती या देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर आपण संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे की केंद्र सरकारकडे काही अधिकार आणि घटक राज्य सरकारकडे काही अधिकार, अशा स्वरूपाचं संघराज्य पद्धत ही भारताची असणार आहे. अशी संघराज्य पद्धत आपण स्वीकार केलेली आहे. यामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची अशा प्रकारची 3 सूच्या केलेल्या आहेत. आणि त्यानंतर याच्या व्यतिरिक्त राहिलेले जे काही विषय आहेत ते म्हणजे शेष अधिकारामध्ये, तर ते शेष अधिकारासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकार असणार आहे. केंद्र सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. राज्य सूचीमध्ये जे काही विषय आहे त्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असणार आहे. समवर्ती सूचीमध्ये जे विषय दिलेले आहे त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनाही तो अधिकार दिलेला आहे. त्यानंतर ही एक वैशिष्ट्य आहे संघराज्य पद्धती. त्यानंतर जन सार्वभौमत्वावर आधारित अशी भारतीय राज्यघटना आहे, ही एक वैशिष्ट्य आहे. तर भारतीय राज्यघटनेने सुरुवातीला सांगितलेलं आहे की आम्ही भारतीय जनता ही घटना आमच्यासाठी मान्य करत आहोत, स्वीकृत करत आहोत. म्हणजे वास्तविक भारतीय राज्यघटना ही घटना समितीने निर्माण केलेली आहे, परंतु घटना समितीमधील सदस्य जनतेने प्रत्यक्ष निवडून दिलेले नव्हते. तसेच घटना केल्यानंतरही ती जनतेपुढे मान्यतेसाठी ठेवलेली नव्हती. तरीही घटनाकारांनी असं म्हटलंय की राज्यघटना ही जनतेला मान्य आहे. जे जनतेचं सार्वभौमत्व जे आहे ते या घटनेच्या पहिल्या प्रस्तावनेमध्येच दिसून येत आहे. जरी लोकांनी ही राज्यघटना लिहिलेली नसेल तरी सुद्धा, आणि जी काही सरकार सत्तेवर येणार आहे तर ते सर्व लोक निर्वाचित असणारे, जनतेला मान्य असणारं सरकारच ते येणार आहे. त्यामुळे जन सार्वभौमत्वावर आधारित हे एक वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं राहिलेलं आहे. याच्याही व्यतिरिक्त काही अजून वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना आपण स्वीकारलेली आहे. की भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीच्या काळात धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान आपण स्वीकारलेलं नव्हतं, पण नंतर 1976 साली 42व्या घटना दुरुस्ती केली आणि त्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला. हे का केलं असं की भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारशी इत्यादी विविध धर्माचे लोक राहतात. ह्या लोकांमध्ये एकता टिकून राहावी याबरोबर भारतामध्ये शांतता व सुव्यवस्था टिकून प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करता येईल, परंतु व्यक्तीला
कुठल्याही धर्माच्या विरोधात या प्रचार करता येणार नाही। तर अशा प्रकारचे एक धर्मनिरपेक्षतेचं तत्वज्ञान आपण स्वीकारलेलं आहे। त्याच्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्याही तत्वाचं आपण स्वीकार केलेला आहे की प्रत्येक व्यक्तीला विचार व्यक्त करण्याचं, उच्चार आणि श्रद्धा आणि उपासनाचं स्वातंत्र्य असणार आहे। समता असणार आहे आर्थिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये। त्याचबरोबर बंधुतेचं वातावरण प्रत्येक समुदायामध्ये, संपूर्ण भारतभराच्या जनतेमध्ये समुदायाचं वातावरण हे निर्माण होणार आहे। अशा प्रकारचं घटनेमध्ये हे सर्व तरतुदी समाविष्ट करण्यात आलेलं आहे। ते वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेची राहिलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये हे आपण अभ्यासलेली आहेत। हा सुद्धा सगळा महत्त्वाचा प्रश्न आहे। यामध्ये ब्रॉड क्वेश्चनसाठी, दीर्घोत्तरीसाठी हा प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे याचा तुम्ही सविस्तर काळजीपूर्वक अभ्यास करा। या संदर्भात काही अडीअडचणी असतील, काही शंका असतील अभ्यासक्रमासंदर्भात, तर तुम्ही मला माझ्या ज्या काही नंबर दिलेले आहेत मी माझ्या पहिल्या स्लाईडवरती, तर तिथं तुम्ही केव्हाही फोन करू शकता। तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं, विचारलेल्या शंकाचं निश्चितपणे मी निरसन करण्याचा प्रयत्न करेलच। तुम्ही केव्हाही फोन करू शकता। तर अशा पद्धतीने इथंही आपलं पहिलं जे काही प्रकरण आहे, हे पहिलं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे। या पहिल्या प्रकरणामध्ये आपण या राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, घटना समितीची निर्मिती, याबरोबर राज्यघटनेच्या सरनाम्याचे जे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान म्हणजे राज्यव्यवस्थेचं स्वरूप आणि राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट, यालाच राज्यघटनेचे तत्वज्ञानाचा प्रश्न याला म्हणतात। आणि त्याच्यानंतर राज्यघटनेची वैशिष्ट्य ही आपण अभ्यासलेली, म्हणजे एकूण तीन प्रश्न यामध्ये महत्त्वाचे आहेत। सर्व प्रश्न महत्त्वाचे आहे। बाजारामध्ये तुम्हाला सुरुवाती सांगितल्याप्रमाणे जे काही पुस्तके उपलब्ध आहे त्या पुस्तकाचाही तुम्ही सविस्तर अभ्यास करा। आणि याबरोबर जेव्हा केव्हा आपलं प्रत्यक्षपणे आपण वर्गामध्ये आपली भेट होईल, तेव्हा मी पुन्हा एकदा या बाबींचा सविस्तर तुमच्याशी चर्चा करेलच। तोपर्यंत आपण या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहतोच आहोत। तर इथं या ठिकाणी हे पहिलं प्रकरण संपलेलं आहे। यापुढेही असाच प्रतिसाद देत राहा। नंतरच्या पुढच्या सिरीजमध्ये आपण जे दुसरं प्रकरण आपलं आहे त्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करूया। इथेच थांबूया। धन्यवाद।